नागपूर शहरात पोलीस भवनात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलीस प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीमध्ये विविध स्टॉल्सद्वारे नागरिकांना पोलिसांच्या विविध विभागाची माहिती तसेच त्यांच्या शस्त्रांची माहिती, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती दिली जात आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पोलीस भवनातील पोलीस प्रदर्शनीला भेट दिली आहे. गडकरींनी सर्व स्टॉल्सला भेट दिली व उपस्थित सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना, नागरिकांना व पोलीस बांधवांना आपल्या भाषणामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शुभेच्छा देत प्रोत्साहित केले. श्रीमती अश्वती दोरेजी जॉईंट कमिशनर, त्याचप्रमाणे अडिशनल कमिशनर नेवा पी जैन, मंचावली मैत्रिणी, सर्वप्रथम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, तुमचं अभिनंदन करतो. आपण सगळेजण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्व ठिकाणी अतिशय उत्साहात साजरा करत आहोत. आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पोलिसांच्या कार्याबद्दलची उत्सुकता असते, की पोलिसचं बॉम्ब पथक कसं असतं, सायबर क्राईम म्हणजे काय आहे. आपण अनेक प्रकारचे नशा आणणारे जे विशेषतः ड्रग्ज असतात ते वाईट आहे, ते कसे लोक आणतात, त्याचे प्रतिक्रिया काय होतात, परिणाम काय होतो, याच्याबद्दल सर्वसामान्य लोकांना आणि विशेषतः जे भविष्याचे नागरिक आहेत त्या विद्यार्थ्यांना याची जागरूक करण्याच्या दृष्टीने एक चांगल्या प्रदर्शनाचं आयोजन पण आयुक्त साहेबांनी केलेलं आहे आणि त्यातून नक्कीच पुष्कळसं ज्ञान तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना प्राप्त झालेलं आहे. या इनिशिएटिव्हबद्दल मी आपले आयुक्त श्री अमकेश कुमारजी, त्यांचे सर्व सहकारी पोलीस अधिकारी आणि विशेषतः या प्रदर्शनामध्ये ज्यांनी भाग घेतला अशा सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देऊन मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.